नमस्कार, यशस्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उरलेल्या भाताची एक इंटरेस्टिंग डिश करणार आहोत, ती म्हणजे राईस कटलेट्स. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. दोन बटाटे बॉईल करून घेतलेले, एक कांदा बारीक चिरलेला, दोन शिमला मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली, 5-6 लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेले, 1 इंच आलं किसून घेतलेलं, 1/2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, 1/2 छोटा चमचा जिरे, बेसन, 1 वाटी शिजलेला भात आहे. आता कटलेट्स करायला घेऊया. सगळ्यात आधी कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले घालूया. सगळ्यांना मिक्स करूया. सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे. बटाटे घालूया. बटाटे किसून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ, मिक्स करूया. बेसन घालूया. सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कटलेट्सचं मिश्रण तयार आहे. आता यांना आपण कटलेट्सचा आकार देऊया. तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता याला. हे बघा, अशा प्रकारे बाकीचे पण करून घेते. आता मी काय हसतोस असा. कटलेट्स आता फ्राय करण्यासाठी रेडी आहेत. फ्राय करून घेऊया. तेल तापलेलं आहे. कटलेट्स तळून घेऊया. गॅस मीडियमवरच ठेवलेला आहे. चांगले खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे दोन्ही पण साईडनी. परतून घेऊया. गॅस मीडियम वरतीच ठेवलेला आहे. छान क्रिस्पी करून घ्यायचे दोन्ही साईडहून. कटलेट्स छान ब्राऊन झालेले आहेत. हे बघा, आता काढून घेऊया. अगदी सोप्या व साध्या पद्धतीतले भाताचे कटलेट्स रेडी आहे. हे करायला सोपे आहे आणि खूप चविष्ट पण लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे हे कटलेट्स करून बघा आणि मला कळवा कसे होतात ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचा सल्ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.